फटाक अवघ्या तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा त कॅप डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर लगेच क्लिक करा केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी जिल्हा बँकेची निवडणूक कधी नव्हे एवढी आता प्रतिष्ठेची बनली आहे मुलगा आमदार नितेश राणेंच्या अटकेची चर्चा सुरू झाल्यानंतर राणे निकालाआधीच अडचणीत सापडलेत पण ही निवडणूक निवड राणेंचाच नाही तर ठाकरेंचाही निकाल लावणारी राज्यभर चर्चेत आलेली ही निवडणूक ठाकरे राणेंसाठी एवढी प्रतिष्ठेची का बनली आहे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी साधारण तुम्ही मुंबई तकचा व्हिडिओ बघताय सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या टोकावरचा एक छोटासा जिल्हा मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतात तसंच जिल्हा छोटा असला तरी त्याचं राजकारण मात्र महाराष्ट्राभर कोकणावर मोठी छाप सोडणार आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतात आताच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हीच गोष्ट आपल्याला दिसते राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकल्यापासून तर इथलं पॉलिटिक्स आणखी गुंतागिंतीचं अटीतटीचं बनलंय कारण इथं दोघांची प्रतिष्ठा पणाला लागते ठाकरे ला आणि राणेंची जिल्हा बँकेत ही शिवसेनेच्या पुढाकारानं महाविकास आघाडीचं समृद्धी सहकार पॅनल आणि राणेंच्या भाजपचं सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात वन टू वन लढत आहे एकूण एकोणीस जागा आहेत एकोणचाळीस उमेदवार आहेत त्यामध्ये एक भाजपचा बंडखोर आहे तीस तारखेला मतदान तर एकतीस डिसेंबरला निकाल आहे पण सिंधुदुर्गात निकाला आधीच निकाल लावण्याची परंपरा पडली आहे यंदाची निवडणूक तर दोघांसाठी ही प्रतिष्ठेची आहे कारण शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यावरची ही पहिली निवडणूक आहे राणे भाजपमध्ये गेल्यानंतरची सुद्धा ही पहिलीच निवडणूक आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या सहकारात खुद्द केंद्रीय सहकार मंत्री अमित शहानी लक्ष घातलंय त्यामुळंच राणेंसाठी ही पहिली वहिली निवडणूक करून दाखवण्याची करिश्मा दाखवण्याची आहे आता आपण जिल्हा बँकेचं नेमकं राजकारण काय त्याच्यातला गुंता काय तोच समजून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा लौकिक काही पश्चिम महाराष्ट्रातली साऱ्या जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या हाती असलेल्या बँकेसारखा लौकिक नाही पण सिंधुदुर्गात निवडणूक कोणतीही असो ती राष्ट्रपतीच्या किंवा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसारखी लढवली जाते जिल्हा बँकेवर गेल्या तीन टन पासून राणेंची एक हाती सत्ता आहे गेल्या निवडणुकीत दोन हजार सोळाला पण राणेंनी एक हाती सत्ता मिळवली होती राणेंच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तर विरोधात शिवसेना भाजपचं पॅनल होतं त्यात काँग्रेसला आठ म्हणजे राणेंच्या काँग्रेसला तेव्हाच्या आठ जागा मिळाल्या होत्या आणि त्यांच्या त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सात शिवसेनेला केवळ दोन जागांवर आणि भाजपला एका जागावर समाधान मानावं लागलं होतं अपक्षालाही एक जागा मिळाली होती राणे समर्थक सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनले होते पण नंतरच्या काळात राणेंनी काँग्रेसची साथ सोडत भाजपची साथ घेतली आणि त्यामुळं जिल्हा बँकेची सत्ता ही शिवसेनेकडे गेली आता शिवसेनेपुढं पक्षांतरामुळे मिळालेली सत्ता कायम राखण्याचं तर राणेंपुढं पक्षांतरामुळं म्हणजे सावंतांनी पक्ष सोडल्यामुळं साथ सोडल्यामुळं गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्याचं आव्हान आहे गेल्या वेळेच्या निकालावर नजर टाकली तर ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एक महत्वाचा फॅक्टरी असल्याचं आपल्याला गेल्या वेळेच्या निकालावरून दिसते त्यामुळंच दिल्लीच्या राजकारणात गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गेल्या काही दिवसापासून तळ कोकणात कणकवलीत तळ ठोकण आहेत पण मुलावर अटकेची तांगती तलवार आणि सहकार खात्यानं नितेश राणेंना ऐन आदल्या दिवशी मतदानाचा हक्क नाकारलाय त्यामुळे मोठा राणेंना झटका बसलाय एवढंच नाही तर पोलिसांनी थेट राणेंनाच ठाण्यात येण्याची नोटीस दिली होती नितेश राणेंच्या प्रकरणामध्ये एकूण नऊशे एक्क्याऐंशी मतदार असलेल्या जिल्हा बँकेत एक एका मताला मोठं महत्व आहे पण निकालाआधीच मतदानात राणेंचं एक मत कमी झालंय आता मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्याला हरवतो की केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांना हरवतो याचा निकाल एकतीस तारखेला लागेल वर्ष संपायच्या दिवशी पण हा निकाल कोकणातलं वारं कोणत्या दिशेनं आहे नव्या वर्षात कोकणातलं वारं आणखी कुठल्या दिशेनं जाऊ शकतं याचा सांगावा देणारा हा निकाल असेल या निकालाबद्दल या इथल्या कुरगुडीच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू